देण्यात येईल त्यानंतर आदरणीय निखिलजी मेहर साहेब यांच्या वतीनं मानव मयूर मेहर साडी पाचशे रुपयाचं सा कॅश प्राईज असणार आहे याच दरम्यान आदरणीय अॅडव्होकेट किरणजी बनोडे साहेब आणि दर्शनजी मात्रे साहेब आपणासी विनंती की आपण मानव पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी आपण यायचं आहे आपल्या शुभास्त दिला जाईल कॅश पारितोषिक त्यानंतर रिअल ज्यूस आकर्षक टी शर्ट या स्पर्धेची आकर्षक ट्रॉफी आपण पाहतो मारादोम्याची देऊन मयूरला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल मान्यवरांच्या शुभास्य आपण पाहतो हा विशेष बारादोम्याचा सन्मान होत असताना मयूर मेहरचा ज्याने अप्रतिम खेळ केला आणि आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला आणि तो संघ अगदी टॉप टेन मध्ये दाखल होणारा संघ ठरलेला आहे मयूर आपण चर्चा करू मयूरशी अगदी आपण पाहतोय सुरुवातीला मयूरशी आपण चर्चा करू अत्यंत सुंदर खेळ त्याचा राहिला वैदाना शह मध्ये आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी प्रतिस संघ ओम साई छत्रपती सिसी कुळगाव संघ होता आणि या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना मयूर तू कसं फील करतोय काय दबाव होता मॅच मध्ये बॅटिंग करत असताना दबाव तर होतात नक्की कारण की बदलावर मध्ये ही मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचा सगळ्यांचा इच्छा असते स्वप्न असतो आणि ते आज आम्ही करून दाखवलं नाही या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एरांजाड संघाचं स्वप्न होतं की टॉप टेनमध्ये मध्ये पोचायचं जिथे तुम्ही दोन सामने जिंकले तिथे थोडंसं आत्मविश्वास तुमचा उंचावलेला पाहायला मिळाला त्यानंतर स्ट्रॅटर्जी काय होती संघामध्ये काही बदल केला की नाही केला यामध्ये काय सांगशील तू संघामध्ये काय बदल नाही केला पण सनीची पण चांगली गोलंदाजी आहे आणि ते आम्ही करून दाखवलं तर धन्यवाद मयूर मेहर पाचशे रुपयाचं पारितोषिक देखील त्या ठिकाणी तुला देण्यात आलंय सनी राणे आपण हो या तुमच्यासाठी पाचशे रुपये होत मी विनंती करेन या गणेश दादा आपल्या शुभाशा आपण देऊया फाय हंड्रेड रुपीज कॅश बॅज सनी राणेला ऑलराऊंडर हा देखील खेळाडू आहे त्याच्यावरती जिम्मेदारी आहे संघ म्हणून आता त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे अथर इलेव्हन जे हनुमान एरन झाड संघाच्या वतीनं मार्चला सुरुवात होते कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच आपण जाऊया ऐकूया सुनीलजी सर यांचा आवाज धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडिसर मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे एका बाजूने श्री गणेश दहिवली आणि त्यांच्या विरोधात भिनारपाडा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे चार चेंडूंचा काय आतापर्यंत झालेला आहे चार धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत आणि ऋषिकेश सलामीसाठी आले त्यांच्या साथीने विजय हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत निर्धारित पाच षटकांचा सा सामना पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये केतनच्या वतीने हाताळलं जात आहे आतापर्यंत गोलंदाजी केतनची चांगली झालेली आहे या वेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न होता मिस स्टामिंग फटका क्षेत्रक्षक उपस्थित होतो यार्ड सर्कलला स्क्वेअर लेगला परंतु त्यांच्या वतीने इथे चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला गेला नाही दोन धाबा इन बिटवीन आलेले आहेत सामना महत्वाचा आहे माझ्या साथीने समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत घारिवली डोंबिवलीचा आवाज रोशन संत्या सर तुमच्या या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने या सामन्यातील समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे थँक सो मच चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये भिनारपाड्या टीमने पाच षटकांचा सामना आहे शिवप्रेमी भिनारपाडाने त्यांना फाईट करतोय श्री गणेश दहीउली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दौसंगी दाव फलकावरती आहे बिनबाद सहा पहिले षटक संपले ज्यामध्ये धावपलकर धावा आपल्याला पाहायला मिळाला त्या म्हणजे सहा एकही गडी बाद झालेला नाही मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना गोलंदाजाने काय गोलंदाजी केलेली आहे स्वप्नवत सुरुवात स्वतःसाठी मिळून दिली आणि साही रकाने इथे या पहिल्या षटकाचे भरले गेलेले आहेत आमचे साथी गुणसंख्या लेखक रितेश भोपी यांच्या वतीने आणि सगळीकडे आपल्याला फक्त आणि फक्त एक या आकड्याचं प्राबल्य पाहायला मिळतं म्हणजे सहा चेंडू हाताळले गेले सहा चेंडूंमध्ये सहा सिंगल दावपालकोर दाबा सहा नक्कीच चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज केतनने केतन षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे फलंदाज ऋषिकेश आणि विजय ही जोडी आहे पाच षटकांचा सामना आहे पाच षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी ते धावा बनवावे लागतील शिवप्रेमी टीमला क्वालिफिकेशनच्या कर... राऊंडचे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत म्हणजे बक्षिस पात्र फेरी आहे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघ करत आहे अशातच क्रमांक दोनचं षटक घेऊन की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज उत्तम उत्तम याचा पहिला चेंडू समोर ठेवलेला होता चेंडू उत्तम होता परंतु त्यावर जो प्रहार फलंदाजाने दाखवला आहे तो सर्वोत्तम असताना इथे क्षेत्ररक्षकाची एक पुन्हा एकदा चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ आहेत फलंदाजाने चांगला फटका खेळला इनसाइड आउटचा टच त्या फटक्यामध्ये आपण पाहिला आणि शरीरापासून दूरवर खेळत असताना ऑनराईज पद्धतीने फटका तिकडे सजवला होता गॅपशॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि क्षेत्रक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून फार वेगाने तिकडे आले आणि चांगलं झालं नक्कीच आपल्या टीम साठी या दोन धावा वाचवल्या चांगले क्षेत्रक्षक एक्स्ट्रा कव्हरून लॉंगपला आले फिल्डिंग करण्यासाठी षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि विजय इनला आहेत आठ धावा धावफलकावरती क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर साहेबांच्या स्वप्नातून साकार भव्य दिव्य, क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ट्वेंटी ट्वेंटी फोर स्विजीट, अप्रतिम फटका आपण पाहतोय गॅप मधून स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातो आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार या फटक्याची गरज होती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला कारण या अगोदर पहिल्या षटकामध्ये लागूपाठच्या सहा सिंगल आल्या होत्या दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आणि ही सुरुवात उत्तम ठरलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कारण पहिल्या चेंडूवर दोन धावा आणि दुसऱ्या चेंडूवर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना स्वीच हिट दाखवला चौकार मिळवला नक्की सेकंड इनिंग मध्ये चेसिंग करणं थोडंसं कठीण जात आहे ज्याप्रमाणे आपण प्रकाश झोता मध्ये सामने पाहतोय गेली दोन ते तीन मॅच आपण पाहिलं जे संघ प्रथम बॅटिंग करत ते संघ नक्की आहेत आणि तोच प्रयत्न असावा शिवप्रेमी भिनारपाड टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली अगदी बरोबर आहे कर्णधाराचं कौतुक करावं लागेल खरं तर आपल्या आयुष्यामध्ये असो वा खेळामध्ये असो कोणताही निर्णय जो आपण घेतो तो योग्य किंवा अयोग्य ठरवणं हे आपल्या हातामध्ये असतं ती दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचे आहे या विस शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे मिडॉनला जज करतायत आणि अप्रतिम झेल पकडलाय अक्षय कडवणे फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का फलंदाज ऋषिकेश बॅक टू द पिलियन टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्ले मध्ये बघितलं कशा पद्धतीने फटका दरम्यान तिकडे सजवला गेलेल्या ही स्पर्धा टेनिस क्रिकेट डॉट इनच्या वतीने थेट प्रक्षेपित केली जाते आणि चेंडू तितका आखूट टप्प्याचा नव्हता त्यामुळेच फटक्यामध्ये खरं तर तिथे अंतर मिळालं नाही मिस टायमिंगचा फटका दरम्यान तिकडे झाला क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला चेंडूवरची गती पाहावी लागते यस याच धर्माड आपण पाहतो आदरणीय वांगडीचे विश्वनाथजी माळी साहेब पोलीस पाडील त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे स्पर्धेच्या वतीनं त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आमचे किरण शेठ ठाणगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आणि त्यांच्या समवेता संदेशजी भोईर यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय बाळू मुंडे जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत ज्यांच्या प्रत्येक किरण शेठ ठाणगे यांच्या वतीनं पाचशे रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलं आहे खास करून या स्पर्धेला अगदी निरळ वरून अशोक धुळे ज्या मॅचला एन्जॉय करतात त्यांच्या वतीनं भरपूर सारा मयूरदादा आणि दादा यांच्यासाठी शुभेच्छा येतात आणि संपूर्ण दहिवली टीमला या ठिकाणी चामटोली ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय किशोरदी देसले यांच्या वतीनं देखील शुभेच्छा येत असताना सर्वांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि दोन षटकामध्ये धावा धाव फलकाबाद ते आपल्याला पाहायला मिळतील त्या एक बाद बारा एक बा तेरा धावा या आपण पाहतोय शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपणा संघाच्या खात्यात नक्कीच मी कौतुक करेन श्री गणेश दहिवली टीमच्या दोन्ही गोलंदाजांचं कारण की ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे पहिल्या दोन षटकांमध्ये अवघ्या तेरा धावा खर्च केल्या आहेत सुनील सर पाहिलं गेलं तर पावारबची ही दोन षटकं होती आणि त्या पावरबॅच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी अगदी बरोबर आहे या सामन्यातील प्रेशर दबाव की जो आहे गोलंदाजी करणाऱ्या संघावर कर्णधाराचं काम अत्यंत सोपं केलेलं आहे सुरुवातीची मॅन्डेटरी पॉवर प्लेची दोन षटकं हाताळण्याचं काम अत्यंत कठीण असतं परंतु इथे आव्हानांना चांगल्या पद्धतीने पेललेलं आहे दोन्ही गोलंदाजाची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी कमी खर्चाची गोलंदाजी त्याचबरोबर एक फलंदाज बाद झालेला आहे एक महत्वाचा मुद्दा रोशन दुसरा एक असा असू शकतो की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये यस सुस्वागतम 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 आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खास करून ज्या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिका बिराची जी बाईक आपण पाहतोय जी ज्यांच्या वतीने देण्यात आले ते धनलक्ष्मी हॉस्पिटलचे बदलापूरच्या आदरणीय डॉक्टर मिंडे ठिकाणी आगमन होते सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत आणि या स्पर्धेच्या वतीने स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मोस्ट वेलकम मागच्या दिशेनं आपण जातोय हो चौदा धाबा दावफालकामत आहेत थोडीशी अडखळ सुरुवात स्लोबर स्टडी हे सभी करणाचा शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनार पडा या संघाचं आपण पाहतोय आणि लगेचच जाऊया नाव बॅक टू क्रिकेट ओन टू कॉम खूप खूप धन्यवाद मॅडी सर खरं तर आमचं चांगलं काम मॅडी सर करतायत धावपलकोर धावा किती आहेत आणि किती गडी बाद झालेले हे महत्त्वाचं खरं तर प्रेक्षकांना ऐकायचं असतं आणि त्याबद्दल तुमचे धन्यवाद यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते मिंडे सर यांचं आपल्याला स्वागत करायचंय इन बिटवीन आपण पाहिलेलं आहे की खेळाडू इथे क्रमांक दोन चे बाद झालेले आहेत गुरुबाद दिवसभरामध्ये अनुभवलेलं आहे की जितके संघ सहभागी होतात आणि त्या संघातून मिळून जितकी खेळाडूंची संख्या होईल त्याहीपेक्षा अधिक संख्येने मान्यवर मुख्य व्यासपीठाशी रोशन जोडले जातात संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे शतेशू जाय ते शूरा हा सहस्रेशू जे पंडिता वक्ता दस सहस्रेशू दाता भवती वाणबा याचा अर्थ असा होतो की शंभर माणसांमधून एखादा शूर जन्माला येतो हजार माणसांमधून एखादा पंडित जन्माला येतो दहा हजार माणसांमधून एखादा चांगला वक्ता जन्माला येतो आणि समाजामध्ये दानशूर दातृत्वाची कमतरता असते परंतु या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने मालिका विरासाठी बाईक दिली गेलेली आहे ते डॉक्टर मिंडे सर यांचं इथे या मुख्य व्यासपीठावर आगमन झालं आहे या सर्व सौजन्यदात्यांचं सर आयोजकांच्या वतीने आपल्याला ऋण व्यक्त करावे लागतील या वीस लाईन पावी लागेल लाईन सुगीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल धावसंख्या धावफुलकावरती आहे पंधरा धावा नक्कीच पाहिलं गेलं तर हे प्रेम आहे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्यावरती असलेले हे प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिली आज सकाळपासून नक्कीच सव्वा दहा वाजून गेलेली आहेत साडे दहा वाजून गेलेली आहेत आणि अनेक मान्यवर देखील येत आहेत हे प्रेम आहे या स्पर्धेवरती खरं तर आकाश आपण बघतो रात्रीचं जे चंद्र आणि चांदण्यांशिवाय सोनं असतं त्याचबरोबर एखादी शाळा जर आपण पाहिली ज्यामध्ये किती विद्यार्थी आहेत यावरून त्या शाळेची गुणवत्ता आपण अंकित करत असतो एखादी मोठी स्पर्धा म्हणजे व्यासपीठावर किती मान्यवर आहेत हे प्रमाणसुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं यावेळेस इथे पूल केलेल्या ले शतरक्षक उपस्थित आहेत अगदी सीमारेषेच्या समोर डीप स्क्वेअरलेग ग्रिजन समोर खरं तर बाउंड्री लाईनवर क्षेत्रक्षण झालं फेकी झाली इन बिटवीन इथे एक धाव मिळालेली आहे धावपळक याचबरोबर पुढे जाईल एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर आहे ले ले आहे। त्या आहेत सिक्सटीन अर्थात सोळा आणि सेकंड स्पेल मध्ये केतनला आणलेलं गेलेलं आहे इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं श्री गणेश देऊलीचं कौतुक असेल ज्यावेळेस तुमच्याकडे युवा जोश असतो म्हणजे युवा काही प्रतिनिधी करणारे खेळाडू तुमच्याकडे असतात त्याचा फायदा नक्की काय होतो याकडे आपल्याला वळायचं आहे यावेळेस इनसाइड आउटचा टच देत असताना फलंदाजाने चांगला फटका खेळलेला आहे ही खेपटी ही अशीच आहे जिकडे तुम्ही जर खेळ खेळण्याचं चांगलं तंत्र फलंदाजीचं चांगलं तंत्र वापरलं तर इथे तुम्ही धावा बनवू शकता अंधाधुंदी फटकेबाजी इथे कोणालाही करता आलेली नाही आजपर्यंत आपण पाहिली त्यामुळे थोडं सावध राहून फलंदाजी करावी लागेल नक्कीच शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा या टीमने टॉस जिंकून सुनील सर बॅटिंग स्वीकारली होती आणि तो निर्णय अंगलट आलाय की काय असं वाटू लागलंय किती बॉल झाले एक चेंडू शिल्लक आहे षटकातील एक चेंडू शिल्लक आहे आय थिंक पंचांनी षटक समाप्तीची घोषणा केली होती परंतु एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे दौसंख्या दोन बाज सतरा एका एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे शिवप्रेमी भिनारपाड्या टीमचा केतन आहेत यावेळेस या हा चेंडू अत्यंत चांगला आहे फलंदाजाच्या समोर ठेवत असताना तो राईज केलेला आहे रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी म्हणून या चेंडूचं आपण वर्णन करत असतो आणि हा चेंडू टाकणं तितकं सोपं नाही रोशन सर कारण तुम्हाला तुमच्या खांद्याचा अतिरिक्त वापर करायचा असतो आणि फलंदाज म्हणून तुम्ही कितीही नावारूपाला आलेले असा अशा पद्धतीने चेंडू एकाएक तुमच्या समोर उसळला अथवा खाली राहिला की तुमचं काम तमाम होत असतं तीन षटकांचा केस संपला धावपालखोर धावा आहेत सतरा आणि दोन गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आपण जात आहोत मुख्य व्यासपीठाकडे तिकडे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मॅडी सर धन्यवाद आदरणीय सुनीलजी शेळकी सर आपण पाहतो ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो खास आज तुम्हाला मुरबाड भिवंडी या तालुक्यातील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल त्यांच्या समोर रोशनजी पाटील रोशनजी संतेसर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आवाज तुम्ही ऐकू शकाल कल्याण डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज दुसऱ्या बाजूला वाकळांचा ओमकारजी शेट्टे सर यांचा आवाज तुम्ही ऐकतात आणि आमच्या साथी समालोचक याच विभागातील राहुलजी चव्हाण यांचाही आवाज आपण ऐकतात या ठिकाणी नुकताच आगमन झालं आहे आदरणीय धनलक्ष्मी हॉस्पिटलचे डॉक्टर मिंडे साहेब यांना विनंती देईल की आपण आपल्या सन्मानाचा विशेष सन्मान या ठिकाणी स्वीकार करायचं आहे या स्पर्धेच्या वतीनं ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी बालिकावीराची टू व्हीलर बाईक आम्हाला देण्यात आलेली आहे म्हटलं जाताना शळकेसर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय डॉक्टर जे मिंडे साहेब यांना विनंती करण आपण यावं आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं हा विशेष सन्मान या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय मयूरदादा पिसेकर आणि आदरणीय प्रतीकदादा पिसेकर यांच्या शुभ असे आपण हा विशेष सन्मान या मंचावरती करत आहोत या, दिगंबर या, नाई आपने या आपने सन्मान दिगंबर आचार्य यांनाही विनंती राहील की आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी आपण करू यानंतर आमच्या व्यासपीठावरती आदरणीय रोशनजी कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत रोशनजी कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत या विशेष सन्मानानंतर अगदी आपण पाहतो ज्या व्यक्तिमत्वाचा सन्मान होतोय बदलापूरमध्ये आपण आल्यानंतर जो बदलापूरचं सर्कल आहे त्याला उजव्या बाजूला डॉक्टर मेंढे यांचं धनलक्ष्मी में हॉस्पिटल तुम्ही पाहू शकाल आणि त्याचे सर्वे सर्व आमचे डॉक्टर योगीजी मिंडे साहेब एक दानशूर व्यक्तिमत्त्व आपण पाहतोय त्यांचा हा विशेष सन्मान हो या ठिकाणी होत असताना याच दरम्यान आदरणीय रोशनजी कुलकर्णी हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आपण सन्मान करू डॉक्टर मिंडे साहेबांना विनंती करेन की आपण स्पर्धेसाठी शुभेच्छा दाव्यात ही मयूरदादांची इच्छा होती परंतु, आ, परंतु आ, या ठिकाणी आपण रोशनजी कुलकर्णी यांना देखील या ठिकाणी सन्मानित करणार आहोत काही सन्मान आपण घेतोय कारण माझ देखील अत्यंत महत्वाची आहे परंतु काही विशेष सन्मान या ठिकाणी दिगंबर आचार्य यांचा हे सन्मान प्रतीकदादा मयूरदादा यांच्या शुभास या ठिकाणी करण्यात येईल यापुढील सत्कारमूर्ती दिगंबर आचार्य यांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून आदरणीय मयूरजी हेरमुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या बदलापूर नगरीमध्ये सहर्ष बडपूर्वक स्वागत जे आमचे भाऊजी आहेत आणि दिगंबर आचार्य यांचं देखील विशेष कौतुक आपण करू नऊ दिवस अँब्युलन्सची व्यवस्था सुविधा या ठिकाणी देणारे आमच्या आचार्य साहेब त्यांचं देखील मनपूर्वक आभारी आहे संपूर्ण ग्रुप आणि स्वर्गीय जगन्नास्पती चषक कारण आपण पाहिलं तर आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असते आणि त्यांच्या वतीनं आपण पाहतो हा विशेष सन्मान या ठिकाणी मयूरजी हेरमोडे साहेब जे पुण्यावरून आलेले आहेत आमचे भाऊजी त्यांचा विशेष सन्मान आपण करू आज बदलापूर नगरीमध्ये ते दाखल होत आहेत त्यानंतर आदरणीय सिद्धेजी गोरेसाहेब ही या ठिकाणी उपस्थित आहेत यापुढील सत्कारमूर्ती सिद्धेजी गोरे यांना विनंती आहे की आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी या दोन्ही स्पर्धेच्या शिल्पकारांच्या शुभास्या आपण करणार आहोत मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर ऐवन जोडी यांच्या माध्यमातून सिद्धेजी गोरे यानंतर आमच्या मंचापाती वांगणी गावचे पोलीस पाटील आदरणीय विश्वनाथजी माळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान आपण करू आणि संदेशजी भुईर साहेब यांनाही विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचे मागच्या दिशेने आपण जाणार आहोत षटक क्रमांक चारला सुरुवात झाली आहे आणि या चौथ्या षटकामध्ये एकवीस धावांवरती मी तर म्हणेन आता संघ बाकफूट वरती आहे तो शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपडा एकवीस वरती तीन फलंदाज बाद फार चांगला उल्लेख या अगोदर मॅडी आपण केलेले त्याकडे मी निश्चितच जाईल मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते कुणालच्या वतीने हा चेंडू बैठक फटका खेळायचा होता परंतु खाली बसून अशा पद्धतीचे फटके खेळणे अत्यंत कठीण आहे आणि असं आपण म्हटलं होतं की विंदा यांची ती कविता मला आठवते देता देता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे खरं तर शोले पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने ते दोन हात मला द्या हे ते वर्णन नाही आहे हात घेणं म्हणजे मला असं वाटतं ती दातृत्वशील वृत्ती आपल्याला घ्यायची आहे आणि या स्पर्धेच्या वतीने या खरं तर सौजन्यदात्यांचं आपल्याला स्वागतच करावं लागेल आणि एक असा श्लोक खरं तर माझ्या वाचनामध्ये आलेला आहे हस्तम पवित्र यदी पुण्यदानम मुखम पवित्र यदी रामनामम आणि तुमचे हात कधी पवित्र आहेत जर तुम्ही दान केलं दातृत्व स्वीकारलं तर तुम्ही खरं तर तुमच्या हातांचा चांगला वापर केलेला आहे असं आपण म्हणूया आणि म्हणून या स्पर्धेला पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पद्धतीने सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचा आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करू याच जर्मान आदरणीय या, विपुलजी ऐनकर ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आपण सन्मान करू आणि लगेच जाऊया ऑन गोइंग माचकडे जिथे दोन संघ आपण पाहतो बदलापूरच्या मातीतील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळेल तर खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे आणि त्यामधील हे दोन संघ आपण पाहतो एका बाजूला शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपडा आणि त्यांना फाईट आहे श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली या दोन टीममध्ये अतितटीची लढत आपण पाहणार आहोत कदाचित आपण पाहिलं तर द्वितीय सत्रामध्ये धाबा होण्यासाठी रोशन संते सर आपण म्हटलं की कठीण जात परंतु आता या पहिल्या सत्रामध्ये धावा बनवण्यासाठी अक्षरशः घाम गाळावा लागतो तो मैदानाच्या आतमध्ये शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपडा संघाला चार षटकांचा खेळ समाप्त झालाय चार फलंदाजांनी गमावलेत आणि पंचवीस धावा या धावफलकाबा आपल्याला पाहायला मिळतात मी तर म्हणेन चुकलं कुठे भिनारपडा संघाचा टॉस जिंकल्यानंतर त्याने प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि अगदी आपण पाहतो एक धाडसे निर्णय घेत असताना आता संघ बाकफूटवरती काय म्हणाल शरके सर श्री गणेश दहिवली संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचं नाव भिनारपाडा आहे परंतु इथे तर खिंडार पाडलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाडी फलंदाजांचं कंबरड मोडलेलं आहे चार फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत पंचवीस धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या तर आपण बघत असतो या अगोदर चर्चा रोशन सर आपण करत होतो की निर्णय कोणताही असू द्या तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवणं आपल्या हातामध्ये असतं परंतु क्रिकेट हे अशा पद्धतीचं असतं कधी कधी क्रिकेट ओघवतेपणाने सुरू असतं कधी कधी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळाडू कक्षामध्ये जे प्लॅन केलेले असतात ते कुचकामी ठरत असतात असतात आणि आतापर्यंत तेच इथे ठरलेल्या भिनारपाडा संघाच्या समोर असं म्हणायला हरकत नाही नक्कीच निर्णय घेतलेला निर्णय हा अंगलट आहे कारण की धावा येत नाहीयेत प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने विराट कोहली स्टँड मध्ये उपस्थित आहेत भिनारपाड्या टीमचे आणि ते थोडेसे शांत आहेत कारण की त्यांना माहिती आहे आतापर्यंत आपल्या संघाने अपेक्षित खेळ खेळा नाहीये व्याकरणाकडे जर आपण गेलो तर लक्षणानुकाली अलंकार म्हणून एक असा अलंकार असतो ज्यामधून मराठीमध्ये एक म्हण आहे शीतावरून भाताची परीक्षा मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक तुमच्या समर्थनार्थ आलेले आहेत त्यांचा जर आवाज येत नसेल तर याची दुसरी बाजू असते अशी असते की तुमचा संघ मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली करत नाही या विस्फटका चांगला आहे परंतु क्षेत्रक्षिका आहे जज करतील आणि अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसन हा झेल पकडलाय संदेशने फलंदाज झाल्या बाद तू चल मी आया ही स्थिती आपण पाहतोय शिवप्रेमी भिनार संघाची भिनारपडा संघ पूर्णपणे बॅकफुट वरती पूर विशेष पारितोषिक येते दहिली संघ या माचमध्ये जिंकला किंवा जर पराभूत झाला तरी सुद्धा ते पारितोषिक त्यांना देण्यात येईल अगदी आपण पाहतो दहिवली संघाचे आधारस्तंभ खासदार आमदार चषकाचे लाडके आयोजक आदरणीय दादा मुंडे त्यानंतर त्यांच्या समवेत त्यांचे सह आयोजक आदरणीय निखिल शेठ चव्हाण शेतकरी राजा आणि पिंट्या शेठ गडगे ही त्रिमूर्ती अर्थातच ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या वतीनं अलिबाग ट्रीप हे वेगळं या ठिकाणी पारितोषिक त्यांना देण्यात येईल षडक क्रमांक आपण पाहतो अंतिम चालू पाचवं स्लॉग उर्च षटक आणि गोलंदाज अक्षय कडवला आपण पाहतोय ओर्ध विकेटने या यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे कॅज्युअल अप्रोच आपण पाहिला जखमेवर वारंवार आणि फलंदाजांना बाद होण्यापासून परावृत्त कोणीही करू शकलेलं नाहीये फलंदाज बाद होण्याचं सत्र सुरूच आहे आणि अशातच धावबाद झालेला फलंदाज आपण पाहिला या षटकामध्ये गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे किंबहुना सर्वच या सगळं सत्र जर आपण पाहिलं तर गोलंदाज चांगली कामगिरी करतायत याच दरम्यान आपण पाहतो हरिभक्त पारायण हा खऱ्या अर्थाने पंढरीचा वार आणि महाराष्ट्राचा धारे करे हरिभक्त पारायण आदरणीय मच्छिंद्र महाराज भोईर यांच्या ठिकाणी आगमन होते आहे आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे समाज प्रबोधनकार कीर्तनकार आणि ही भूमिका ज्यांनी आतापर्यंत गेली अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे असे मच्छिंद्रजी भोईर साहेब यांचं आगमन सा झालेले की जे आमचे अगदी निकटवर्ती आहेत भाऊजी आहेत त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर त्या पद्धतीने इथे बोलता आलं बॅकफूटला असताना विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा इथे अपयशी झालेला आहे फलंदाजाने फार मोठी हालचाल केली होती परंतु चेंडूपाईचा संपर्क आणण्यामध्ये रोशन सर तिथे यश मिळालं नाही फलंदाजाला नक्कीच पूर्णपणे बॅकफुटवरती आहे शिवप्रेमी भिनारपाडा संघ एकही एक फलंदाजाने जिम्मेदारीने आणि जबाबदारीने खेळ केला नाहीये या सामन्यामध्ये धाव संख्या आहे पंचवीस धावा आणि शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत काय गोलंदाजी केली जाते आणखी एक फलंदाज क्रिकेटमधील आत्महत्या करण्यासाठी तयार झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ती झालेली आहे असं म्हणूया आणखी एक फलंदाज बाद झालेले आहेत मला एक वाक्य आठवलं हिंदीमध्ये भगवान जब देता है तो छप्पर फाडके आहे परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला देतो त्यावेळेस तो दाही खर तर हाताने देत असतो परंतु ज्यावेळेस तुमची कसोटी घेतली जाते त्यावेळेस मात्र तुमच्यासमोर संकट ही दाही दिशाने येत असतात आणि तीच संकटं इथे उभी राहिलेली आहेत भिनारपाडा संघाच्या समोर क्रिकेट हे असं असतं या अगोदर तुम्ही किती यश मिळवलेले आहे क्रिकेटमध्ये यातून तुम्हाला आत्मविश्वास जरूर मिळेल परंतु प्रत्येक वेळेस तुमचा प्रतिस्पर्धी संघ वेगळा प्रत्येक वेळेस तुमची कंडिशन्स वेगळी आहे आणि म्हणूनच या सामन्यामध्ये आतापर्यंत गोलंदाजी करणारा संघ श्री गणेश दहिवलीच पारडा आपल्याला जड पाहायला मिळालेला आहे अनकी चांगली गोलंदाजी होती या स्लोगोरच्या षटकामध्ये स्वीशीट आठवण करून दिली केविन पीटरसन ची आणि संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार येतोय फलंदाज तेजच्या बॅटमधून खरं तर पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये सत्रा काय होत असतं की सुरुवातीची दोन षटकं संपल्यानंतर फलंदाज म्हणून तुम्हाला किती टार्गेट या खेळपट्टीवर सेफ असू शकतं याचा विचार करावा लागतो परंतु इथे एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तक धरता आला नाही आणि म्हणूनच या चार धावा अत्यंत महत्त्वाच्या आहेत समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतात काही नसण्यापेक्षा काही असणं कधीही चांगलं आहे त्यामुळे ह्या स्वागतार्य चार धावा धावपलखोर जोडल्या गेलेल्या आहेत शेवटचा चेंडू या सत्रातील इथे फेकला जाईल नक्कीच अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील अक्षय ओर विकेट फुल टॉस चेंडू आहे ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय वाईट इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमारेशीवरती चांगले क्षेत्र अक्षय तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट धावबाची संधी आहे आणि शेवटच्या बॉल वरती धावबाच्या स्वरूपात फलंदाज होते बाद आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंगी आहे बीस थर्टी वन आणि बत्तीस धावांचं टार्गेट सेट केलंय श्री गणेश दहिवली या संघासमोर शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा या संघाने नेक्स्ट मॅच आहे श्री गणेश मानकीवली आणि साजर काजी इलेवन शिरगाव या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संगणयकांना विनंती असेल आपण टॉससाठी या आपण आपल्या मुख्य टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतो हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज यांना दाखवलं जातं त्याचबरोबर किरणजी ठाकरे ठाणगेसुद्धा तिकडे उपस्थित आहेत मेरूदादा पिसेकर या स्पर्धेचे स्वतः जनक इकडे दाखवले जात आहेत समाज प्रबोधनाचा वसा घेणं तितकं सोप्पं नसतं आणि जे जे अपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे या उक्तीप्रमाणे आपल्याला जी रहस्य उलगडलेली आहेत ती इतरापर्यंत पोचवता आली पाहिजेत आणि रोशन असं म्हटलं जातं बोलणं अत्यंत कठीण आहे शांत राहणं त्या मध्ये फार सोपं आहे आणि त्यामुळे बोलण्याचा वसा समाज प्रबोधनाचा वसा घेतलेली हे व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर आपण अनुभवत आहात पहिलं सत्र संपलं ज्यामध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिलेला आहे आणि दुसऱ्या सत्राचा जर आपण विचार केला तर बत्तीस धाबांचं लक्ष गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी सेकंड सेशनमध्ये श्री गणेश दहिवली या संघाला स्पर्धेची आठवी रजनी आठवी रात्र आपण अनुभवत आहात स्पर्धेने टेनिस क्रिकेट विश्वाच्या व्याघ्र मुखावर धडक दिली आणि त्यानंतर फार मोठी चर्चा या स्पर्धेची झालेली आहे टॉस आपण करतोय एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ मानकिरी तर दुसऱ्या बाजूला साजर काजे इलेवन शिरगाव मी ऍडव्होकेट बनवटे साहेबांना विनंती करतो आपण या आपला शुभ असते आपण नाणेफिकेचा कौल करायचा ॲडवोकेट बनवटे साहेबांना विनंती करतो आपण या आपला शुभ असते मी नाणेफिकेचा कौल करतो टॉस आपण करूयात बनवटे साहेबाच्या शुभ असते ॲडव्होकेट वकील साहेब खरं तर बनवटे साहेबाच्या शुभ असते आपण टॉस करतो श्री गणेश माणकिवली विपक्ष मयूर दादा असा कॉल केलाय आणि टॉस इथे जिंकला टीम श्रीगणेश मा संघाने निर्णय कळवायचा कर क्षेत्ररक्षण करू आम्ही सामना जिंकलाय टॉस जिंकलाय खरंतर टीम माणकिवली संघाने क्षेत्रक्षम करायचा निर्णय स्वीकारलाय हरकत नाही आहे आपण जाऊ शकता आणि लगेच आपण वळतो अनगोइन मॅच खेळ इथे मात्र तुम्ही पाहताय मग त्या चारपद शिवप्रेमी बिनारपाडा विपक्ष तुम्ही पाहताय मग त्याच्यापद पदे संघ खेळतो आहे श्रीगणेश दहिबली संघ खरं तर श्रीगणेश दहिबली संघ हैदराबादही खेळतो आणि त्या संघाला आपण पाहतोय जर सामना इथे जिंकला किंवा जरी सामना परास्त झाला दहिबली टीमनं तर बाळकृष्ण साहेब शेतकरी राजा निखिजे चव्हाण आणि त्याच बरोबरीनं पिंटाशेठ गडगे जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून अलिग अलिबाग ट्रीप देण्यात येईल याच्या पण नोंद घ्यायची खूप खूप धन्यवाद राहुलजी चव्हाण सर भोगताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तो वरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम बागणे हा शुभ संदेश इथे आम्ही देत आहोत कारण आचार जुनीतील हा आमचा शेवटचा सामना आहे माझ्यासोबत घारिवली डोंबिवलीचे रोशनजी संतेसर उपस्थित आहेत आज सकाळी ठीक पावणे बारा वाजता या स्पर्धेशी आम्ही जोडलो होतो आणि ओमकारजी शेट्टी सर त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर आणि आमच्या मॅडी सर यांच्या वतीने खरं तर या गोष्टीचं गांभीर्य राखत असताना हा सामना आम्हाला त्यांनी पूर्ण करण्याचं आव्हान केलं यानंतर या स्पर्धेतून आम्ही रजा घेऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी मत व्यक्त केलं आणि या दुसऱ्या सत्राकडे आपण वळत आहोत बत्तीस धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं काय म्हणाल रोशन संते सर हा सामना तुम्हाला कसा इथे अनुभवता आलेला आहे आणि काय बघता या सामन्यामध्ये तुम्ही नक्कीच सर जरी सामना लो स्कोरिंग असला तरी लो स्कोरिंग सामने हे शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात अनेक उदाहरणं आपण पाहिली क्रिकेटमध्ये कारण की क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं चुकीचं असतं क्रिकेटमध्ये आणि फक्त आपण अंदाज वर्तवू शकतो खरं तर भाकीत करू शकतो परंतु खात्रीशीररित्या कोणतीही गोष्ट क्रिकेटमध्ये आपल्याला सांगता येत नाही क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टंटी असं म्हणतात आणि म्हणून क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता दडलेली आहे परंतु एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं आहे की हा सामना जिंकण्यापासून श्री गणेश दहिवली संघाला कोणती अनिश्चितता इथे रोखू शकते हे आपल्याला या सामन्यामध्ये रोशन संतेसर पाहायचं आहे सलामीची जोडी आपण पाहतोय अक्षय आणि संदेश आणि गोलंदाजी मार्कवरती तेजस दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा ऑल द बेस्ट शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट तीस चेंडू आणि बत्तीस धावांचं मापक असं लक्ष्य आहे पहिला चेंडू राईट ॲम राऊंड द विकेट लेफ्टोर द नाही गोलंदाजी करतायत पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल अशी गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे शिवप्रेमी भिनारपाड्या टीमला सातत्याने गोलंदाजी सातत्य जास्त ठेवावं लागेल आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल या सामन्यामध्ये कम बॅक करण्यासाठी अगदी बरोबर आहे दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये मी अशी ऍड करेल की या अशा पद्धतीच्या इक्वेशन मध्ये दोन तीन मोठे फटके जर आले तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम तमाम होत असतं म्हणून फलंदाजांना त्यांना इथे मोठ्या पटकापासून परावृत्तही करावं लागेल क्रिकेटमध्ये वन ब्रिंग्स टू म्हणतात लवकरात लवकर फलंदाज बाद करायला सुरुवात करावी लागेल यावेळी खेळत खेळतायत आणि क्षेत्रक्षिक आहे शॉट कव्हरला मिळते एक धावे चेंडूवरती आणि या एका धावेने श्रीगणेश झालीये श्रीगणेश दहिवली या टीमची धावसंखी आहे एक बत्तीस धावा सुनील सर बनवायचे आहेत आणि पहिले ही दोन षटकं फार महत्त्वाचे असतील अगदी बरोबर आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी बोलता येईल आपल्याला की फलंदाजांचा अप्रोच पाहणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे धावपलक तितकं मोठं बनवायचं नाही अशातच फलंदाज काय करतील आक्रमकतेकडे जातील की एकेरी दुहेरीवर दुहेरीवर अवलंबून राहत असताना ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळताना या सामन्याला डीपमध्ये घेऊन जातील हे पाहणं सुद्धा तितकंच औस्तुक्याचं आणि कुतुल पूर्ण असेल इथे फटका आहे आणि डीप चेंडू जातोय दोन छतरक्षकांना भेदत असताना इथे रोहित शर्मा स्टँडच्या समोर चेंडू अडवला गेलेला आहे त्यानंतर त्याची फेकी झाली दोन धावा आल्या एकूण धावपलक आपण पाहिलं तर ते आहे तीन नक्कीच खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला बॅकफूड लेव्ह स्क्वेअर कटचा फटका परंतु या फटकेमध्ये तेवढी ताकद नव्हती ज्याप्रमाणे सुनील सराने सांगितलं की मिस्टायमिंग फटका होता परंतु गॅपमध्ये होता त्यामुळे मिळतील या चेंडूवरती दोन धावा सेन्सिबल बॅटिंग करतायत दहिवली टीमचे हे दोन सलामीचे फलंदाज कारण की त्यांना माहिती आहे प्रत्येक सामना चौकार किंवा षटकर मारून जिंकून देऊ शकत नाहीत कारण की या सामन्यामध्ये फक्त बत्तीस धाव बनवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात केली आहे सेन्सिबल बॅटिंग करतायत सिंगल डबलला ते देखील प्राधान्य देत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट फलंदाज फलंदाजी करत असताना ज्यावेळेस तुम्ही अत्यंत वेगाने बॅटचा फॉलो थ्रू समोर आणता त्यावेळेस लागलेला एज की ज्याला आपण ठीक एज असं म्हणतो त्यावर मला असं वाटतं अधिक ताकद असते आणि मग चेंडू दूरवर निघून जात असतो त्याच पद्धतीने तो फटका दरम्यान तिकडे आपण अनुभवलोत पुन्हा एकदा बॅकफुटला ढकलवलेला आहे फलंदाजाला चांगली गोलंदाजी गोलंदाज तेजसची आपण बघत आहोत आणि याच पद्धतीने तेजोमय गोलंदाजी इतरही गोलंदाजांना करावी लागेल तर आणि तर या लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये ते जिवंतपणा टिकून ठेवू शकतात आतापर्यंत पाच चेडूंचा खेळ झालेले आहे तीन धाबा आतापर्यंत धावपलखोर जोडल्या गेलेले आहेत तेजस पुन्हा एकदा व तीस ट्रॅकिंग यांना फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत अक्षय तीन चेंडूंचा सामना करत असताना दोन धाबा त्याने धावपलखोर जोडलेले आहेत बॅकफुटला असता पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये खेळत आहेत हलकेच पुश केले के होते चेंडूला आणि इथे एका धावेमध्ये खुश असलेले हे फलंदाज आपण बघत आहोत पहिले षटक संपलं चार धावांवर आणि लक्षाचा विचार केला तर बत्तीस धाबा बनवायचे आहेत त्यामुळे खेळाडू कक्ष तितका चिंतेत नसेल परंतु हे जर टार्गेट पन्नास पंचावन्नच जर असतं तर खेळाडू कक्षे चिंताग्रस्त निश्चितच झाला असता नक्कीच चोवीस चेंडू शिल्लक आहेत आणि अठ्ठावीस धावांची गरज आहे श्री गणेश दहिवली संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि श्री गणेश दहिवली या टीमचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय बालू मुंडे साहेब निखिलजी साहेब आणि पिंड्या शेठ गडगे साहेब या तीन मान्यवर या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सामना दहिवली संघाने जिंकला किंवा गमावला तर देखील अलिबाग ट्रीप आहे क्या बात आहे दोन्ही बाजूने संघाचं समर्थन त्यांच्या वतीने केलं जात आहे त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल टेनिस क्रिकेट विश्व बदललेलं आहे ज्यामध्ये आयोजकांचा फार मोठा प्रमुख वाटा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली तर थेट प्रक्षेपित करणाऱ्या वाहिन्या आणि लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्स ज्याला आपण म्हणतो परंतु रोशन संतेसर तिसरा महत्त्वाचा मुद्दा अलीकडच्या क्रिकेटला की जो पुढे घेऊन चाललेला आहे तो मुद्दा आहे पुरस्कर्ते म्हणजे आपला कम्फर्ट झोन सोडून संघ अगदी दूरदूरवर खेळण्यासाठी जात आहेत आणि त्यांना पाठबळ पुरस्कर्त्यांचं मिळतं त्यामुळे या पुरस्कर्त्यांचाही वाटा याबद्दल त्या टेनिस क्रिकेट विश्वाला फार मोठा लाभलेला आहे त्यांचाही आपल्याला ऋण व्यक्त करावे लागतील गुरु क्रमांक दोनच्या साठी इथे गोलंदाजीसाठी आलेले आहेत गुरुचं हे षटक सुरू होत आहे या बेस पहिला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न चेंडू जावण एश्ट्यांवर आदळला कट्यार काळजात घुसली फलंदाज आक्षेपात शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा त्या बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र नक्कीच मी सांगितलं सुनील सर की जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात झाली तेव्हा आधीच सांगितलं की लो स्कोरिंग सामने हे शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात आणि तसंच चित्र आपण पाहतोय कारण की धावसंख्या आहे चार तेवीस चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी अजूनही अठ्ठावीस धावांची गरज आहे खरं तर क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेस तुमच्या समोर कमी टोटल असतं त्यावेळेस तुमचा दृष्टिकोन बदलत असतो म्हणजे तुम्ही मग आक्रमक फलंदाजीकडे न वळता डिफेन्सिव्ह अप्रोचने मैदानाच्या हातमध्ये खेळत असता आणि तिथे तुमच्या अडचणी वाढतात समोरचा संघ तिथे त्या सामन्यामध्ये प्रवेशित होतो आणि आतापर्यंत हेच झालेलं आहे परंतु तरीसुद्धा टांगती तलवार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघावर कारण त्यांना समोरच्या संघाला सामन्यामध्ये येण्याची परवानगी न देता येणं हे अत्यंत कठीण काम आहे नक्कीच इथून एक ते दोन मोठे फटके आले तर नक्कीच सामने चित्र देखील स्पष्ट होईल परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे शिवप्रेमी भिनारपाडा या टीमची ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये तेजसने गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडवरती गुरुने विकेट मिळवली मी बॅट्समन येतो आहे केतन जे एन ऑलराऊंडर आहे ज्याने दोन षटक आताळली आहेत या सामन्यामध्ये ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न शॉर्ट अम्बोल करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय येतोय हा डॉट बॉल चांगली गोलंदाजी होते शिवप्रेमी भिनार पाडा या संघाच्या माध्यमातून अशीच गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी कौतुकास पात्र गोलंदाजाने आतापर्यंत गोलंदाजी केलेली फलंदा आहे फलंदाजसुद्धा खडेखडे खेळण्याचा तिकडे प्रयत्न करत आहेत अशातच हे बॅटल की जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे अत्यंत चांगलं असेल रोमहर्षक असेल यामध्ये तिळमात्र शंका नाही मला असं वाटतं ज्या पद्धतीने गोलंदाजी श्री गणेश देहुली संघाकडे होते फलंदाजीमध्ये त्यांच्या फलंदाजांची तितकी चमक आत्तापर्यंत आपण पाहिलेली नाही कारण त्यानेही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करण्याची मुभा दिलेली आहे या वीस अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय वन फोर दी ओव्हर फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय धावसंग्या एकने पुढे जाईल पाच धावा धावफलकावरती आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या स्पर्धेतील प्रत्येक सामना पाच षटकांचा सा आहे त्यामुळे हे सुद्धा या स्पर्धेचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे समोर ठेवलेला चेंडू पॅड मधून लॉफ आहे क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू प्लेस केला आहे दोन क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतायत लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिडविकेट चेंडू अडून फेकी होईपर्यंत दोन धाबा दरम्यान मिळाल्या आणि धावपलक पुढे गेलं एकूण धाबा आतापर्यंत आहेत सात एक गडी बाद झालेला आहे चांगली गोलंदाजी करणारे खरं तर गोलंदाज आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिले आणि गोलंदाजीला तिथूनच पुढे या प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांनी नेलेलं आहे असंही आपण रोशन म्हणू शकतो पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न मिस्टॅमिंग आहे झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय शॉर्ट फाईन लेगला फलंदाज झाले बाद लागतोय अजून एक धक्का श्री गणेश उली या संघाला जिंकण्या जोगी आहे यामध्ये ती मात्र शंका नाही सामना अजून जिवंत आहे वीस चेंडू आणि पंचवीस धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे या षटकातील दोन चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे नक्कीच पॉवर बेचं षटक सुरू आहे आणि पॉवर बेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज गुरु अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कंजूज गोलंदाजी होती मिळवलेले गडी जर आपण पाहिले तर ते जास्त आहेत आणि जा, खर्च झालेल्या धावा कमी आहेत त्यामुळे या गोलंदाजाने जी कामगिरी केलेली आहे ती प्रत्येकाला अधोरेखित करता येऊ शकते स्विच करण्याचा प्रयत्न होता प्रभाच्या विरुद्ध दिशेने जायचं होतं आणि फलंदाजाने हा निर्णय घेतला कारण मैदानाच्या मध्ये धावा सरळ मार्गाने येत नाहीत बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको असं अनंत फंदी यांचा छंद आपल्याला आठवेल आणि या हिंदीमध्ये एक स्टेटमेंट आहे सिधी उंगलीचे जब घी बाहेर निकलता नाही तो उंगली तेढी पडती आहे परंतु तुम्हाला मैदानाच्या मध्ये निर्णय योग्य वेळेवर घ्यावा लागतो इथेही उज्व्या बाहेरचा फुलं लेनचा चेंडू चांगली गोलंदाजी तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी मैदानाच्या मध्ये या गोलंदाजाने करून दाखवलेली आहे दोन षटकं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर राहिलेली आहेत धावपलखोर धावा आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोचलेल्या आहेत सेबेन अर्थात सात आणि दोन गडी बाद आहेत अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि पंचवीस धावांची गरज आहे आठ पूर्णांक तेहतीसच्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवावे लागतील परंतु मी कौतुक करेन शिवप्रेमी भिनारपाडा या संघाचं कारण की बत्तीस धावा सुनील सर डिफेंड करायचे आहेत आणि आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी दोन षटकांमध्ये अवघ्या सात धावा खर्च केल्यात आणि दोन विकेट देखील मिळवलेत आणि या सामन्यामध्ये नक्कीच कम बॅक केलं आहे कारण की भिनारपटा टीमला माहिती आहे हा सामना डू ऑर डाय आहे प्रतिष्ठेची ही लढाई आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठापणा लागली आहे त्यामुळे हा सांगना हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे हळूहळू इथे रिक्वायर्ड रेंडेट वाढत चाललेलं आहे एखादी ठिणगी जर आपण पाहिली तिचं फार मोठ्या अग्नीच्या ज्वाळेमध्ये फार लवकर रूपांतर होत असतं त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं की इथे धावपलक जे सुरू आहे आणि इथे जर आक्रमणाचा निर्णय घेता आला नाही चांगलं आक्रमण करता आलं नाही तर समस्या फार मोठी होऊ शकते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या समोर तीन षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल करत असतो परंतु क्रायसिस सिच्युएशनमध्ये तो घेण्याची ही इकडे दिली गेलेली आहे त्याचा वापर तुम्ही केलाय परंतु वेळेच्या बाबतीत तुम्हाला काटेकोरपणा इथे दाखवावाच लागेल क्षेत्रक्षण करणारा संघ सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथे बोलवला जात आहे आणि ते सबस्टिट्यूशन पंचांची परमिशन घेतल्यानंतरच इथे ऑन झालेलं आहे अप्लाय झालेलं आहे असं आपण गृहीत धरूया यस पंच राम पाटोळे सर त्यांचं खरं तर इकडे त्यांचाही होकार दर्शवत आहेत वेळेचा अपव्य करू नका दिस इज कायंड रिक्वेस्ट फॉर यू तुमच्यासाठी ही महत्वाची सूचना आहे दोन षटकं संपलेली आहेत सात धाबा धावपालकर दोन गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत अठरा चेंडू पंचवीस धाबा असं समीकरण मैदानाच्या हातमध्ये निश्चितच इथे आलेलं यानंतर आपण पाहू शकाल पाच पाच क्षेत्रक्षक एका जागेवर यानंतर येऊ नयेत ही महत्त्वाची सूचना आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे सामन्यामध्ये इक्वेशन कदाचित रन अ बॉल असं इन फ्युचर येऊ शकतं त्यामुळे तुम्हाला वेळेचीही बचत करायची आहे वेळेवर लक्ष ठेवायचं आहे आणि जर असं करण्यामध्ये तुम्ही असमर्थ ठराल तर शेवटच्या षटकामध्ये सात आठ धावांची गरज असताना एक अतिरिक्त खेळाडू थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये प्लेस करून त्या विभागामध्ये जर एखादा चौकार आला तर मात्र पुन्हा एकदा तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते रोशन सर काय म्हणाल नक्कीच परंतु आतापर्यंत इम्प्रेस केलाय ज्या प्रमाणे गोलंदाजी आहे शिवप्रेमी भिनारपाडा या टीमने नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाहीये हे सांगत असताना शिवप्रेमी भिनारपाडा संघ अठरा चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी बनवायचे आहेत धावा पंचवीस या सामनेमध्ये डी जे एम एस यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे वांगणीतील चांगले संगीत संयोजक आहेत महेशजी शेलार फार चांगला अनुभव त्यांचा आहे आणि आपण तर इथे स्वागत करूया चेक बघा आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते या सामन्याला स्पीड अप करायचं अधिकचा वेळ खर्च करू नका लगेच आपण खेळायला सुरुवात करा ऑन साईडला फटका चांगला आहे गॅप मधून सीमा सीमारिषीच्या बाहेर वन बाउंस फोर द लाईन चौकार जाम लागलेला असतो आणि त्यानंतर ट्रॅफिक पोलीस तिकडे जाऊन तो सुरळीत करत असतात त्या पद्धतीचा इथे झालेला आहे कारण या अगोदर धावपलक रोडावलेलं होतं आणि या चौकाराने धावपलकाला थोडी गती मिळाली एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत अकरा नक्कीच थोडासा ब्रेक झाला आणि त्या ब्रेकमध्ये अक्षय गेले आणि काहीतरी कानमंत्र दिलं ते म्हणजे फलंदाज संदेशला आणि त्याचाच कारण आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय चांगला मुद्दा रोशन आपण इथे प्रस्तुत केलेला आहे क्रिकेट खेळत असताना कर्णधाराची ही जबाबदारी आहे ज्यावेळेस खेळ तुमच्या बाजूने चाललेला असतो त्यावेळेस तुम्हाला तिथे कोणताही व्यत्यय आणायचा नसतो आणि इथे हा फटका बसलाय तरी नो लँड मधून जाऊन चेंडू तिकडे खरं तर आउटफील्ड आदळतोय आउ इन बिट्वीन ह्या दोन धाबा आलेले आपण पाहतोय धावा कशा येऊ द्या धावा येणं फार महत्वाचं आहे श्री गणेश दहिवली या टीम साठी धावसंख्या तेरा जिंकण्यासाठी एकोणीस धावांची गरज आहे सोळा चेंडू शिल्लक आधुनिक काळातील एक म्हण मला आठवली मागे विहीर आणि मागे आड आणि पुढे विहीर अशा पद्धतीची ही म्हण आहे की या इथे मात्र फलंदाजाचा चांगला प्रहार आहे भीम टोला भीम प्रहार षटकार नक्कीच मी उल्लेख केला की एक ते दोन मोठे फटके आले तर नक्कीच समीकरण सोपं होईल आणि ते समीकरण सोपं झालंय श्री गणेश दहिवली या संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल का आहे कारण की पंधरा चेंडू शिल्लक आहेत तेरा धावांची गरज अप्रतिम बॅटिंग करतोय संदेश एक चौकार एक उत्तुंग षटकर आलाय संदेशच्या बॅटमधून पंधरा चेंडू शिल्लक आहेत तेरा धावांची गरज आहे या मॅचमध्ये एक चांगलं बॅटल एक चांगलं कॉन्टेस्ट कारण की अस्तित्वाची लढाई सुरू आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठापणा लागली आहे कारण की बक्षीस पात्र ही लढत आहे अभिनय तो कभी नाही इथून जिंकणारा संघ पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल ऑन साईडला फटका चांगला डीप मध्ये झाली पूर्ण आणि काच धावीवरती समाधान मानावं लागेल संदेश आणि फलंदाज मयूरला धावसंख्या एक ने पुढे जाईल वीस धाव फलकावरती चौदा चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी बारा धावांची गरज आहे ज्या खर तर म्हणीचा आपण विचार करत होतो आणि अति अगतिकता ती अपरिहार्यता इथे गोलंदाजांच्या समोर आहे त्यांना फलंदाजांना थांबून सुद्धा आहे त्याचबरोबर त्यांना फलंदाजांना बाद सुद्धा आहे काय करतील गोलंदाज रक्षात्मक रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न बॅट आणि पॅडमधून जो गॅप होता त्यातून चेंडू सरळ मागे निघून गेला एस टी रक्षकाने उर्वरित कामगिरी अत्यंत चांगली केलेली आहे सातत्य ठेवावं लागेल या पद्धतीच्या गोलंदाजीचं आणि हे आव्हान फार मोठं आहे तेजस नावाच्या गोलंदाजा समोर तेरा चेंडू शिल्लक आहेत आणि बारा धावांची अजूनही गरज आहे सातत्याने डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील आणि ही, ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल यावी स्वीप करण्याचा प्रयत्न आणि लाऊड अपील करतायत परंतु अपील फेटाळली आणि येतो हा डॉट बॉल तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंग धाव आहे वीस बारा चेंडू शिल्लक आणि बारा धावांची गरज आहे रणबॉल इक्वेशन आपण पाहतोय अठरा चेंडूंमध्ये वीस धावा गोलंदाजांनी खर्च केलेले आहेत आणि यानंतर बारा चेंडूंमध्ये बारा धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत अशा पद्धतीचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं आपल्याला कौतुकच करावं लागेल ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये त्याने सामना जिवंत ठेवलेला आहे या इनिंगचा जर आपण विचार केला तर या इनिंगमध्ये एक षटकार सुद्धा आलेला आहे एक चौकारसुद्धा आलेला आहे आणि एक चेंडू वाईड आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर डॉट पर्सेंटेज सुद्धा जास्त आहे जवळजवळ आठ चेंडू इकडे डॉट फेकलेले आहेत गोलंदाजांनी आणि म्हणूनच सामना अजून बॅलेन्स आहे असं आपण म्हणूया ज्या शक्यतेचा आपण विचार करत होतो एक दोन मोठे फटके आले तर सामना बदलू शकतो परंतु तीन षटकांमध्ये गोलंदाजांची चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे त्यामुळे सामना इथे आपल्याला बॅलेन्स पाहायला मिळतोय नक्कीच हे षटक फार महत्वाचं असेल चौथ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज किरण शिंदे येत आहेत या चौथ्या षटकामध्ये हे षटक सुनील सर फार महत्वाचं आहे हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल कारण की जर या षटकामध्ये एक मोठा फटका आला तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल तो म्हणजे श्रीगणेश दहिवली संघ आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅचमध्ये कम करेल शिवप्रेमी भिनारपाडा संघ आता हा सामना श्री गणेश दहिवली आणि त्यांच्या विरोधात बिनारपाडा असा नाही आहे हा सामना बिनारपाडा आणि त्यांच्या विरोधात संदेश असा झालेला आहे कारण संदेश हा एकमेव असा फलंदाज आहे ज्याने त्याचा स्ट्राईक रेट चांगला ठेवलेला आहे सात चेंडूंचा सामना करत असताना पंधरा उपयुक्त धावा त्याने धावपलखोर जोडलेले आहेत म्हणून गोलंदाजांचं पहिलं टार्गेट फर्स्ट टार्गेट शूड बी द बॅटर संदेश आणि संदेशला स्ट्राईक पासून वंचित ठेवणं हे काम आहे शिवप्रेमी भिनारपाड्या टीमच्या गोलंदाज किरण शिंदेचं अकरा चेंडू शिल्लक आहेत अकरा धावांची गरज आहे मयूर थोडासा संघर्ष करतो आहे चार चेंडू खेळला आहे खात खोलू शकला नाहीये <laughs> पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल मिळते अवांतर धावांधावसंख्या एक एकने पुढे जाईल ट्वेंटी टू प्रत्येक धावेला फार किंमत असते आणि आज ती किंमत नक्की समजली असेल श्री गणेश दहिवली या संघाला प्रत्येक धाव लाख मोलाची आहे आणि तिचं मोल खर तर अगणित आहे असीमित आहे अपरिमित आहे विशेषत्वाने या सामन्यामध्ये गोलंदाज किरण याला या ज्या फॅक्ट्स आहेत त्या सिंपल ठेवाव्या लागतील याबेचा चेंडू चांगला आहे बाहेर या, या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल बॉलर तुमची थॉट प्रोसेस असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती क्लिअर थॉट प्रोसेस इथे गोलंदाज किरणची आणि इतर गोलंदाजी जी आपण पाहिलेली आहे नक्कीच मयूर करतोय काय हा प्रश्न पडलाय डगआउट मध्ये आणि संदेश देखील करतोय का हा देखील प्रश्न पडलाय डगआउट मध्ये कारण की पाच चेंडू सलग डॉट बॉल खेळलाय मयूर आता मात्र दहा चेंडू शिल्लक आहेत आणि दहा धावांची गरज आहे लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्ही किती गडी गमावलेले आहेत त्यापेक्षा तुम्ही किती धावा बनवलेले आहेत याला फार मोठं महत्व आहे आणि आतापर्यंत दोनच गडी बाद झालेले आहेत परंतु धावपालखोर धावा बाबीस आहेत त्यामुळे आक्रमण करणं गरजेचं असताना यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू आहे नियंत्रण थोडं खालावत आहे इथे गोलंदाज किरण आणि ही बहुमोलाची एक धाव धावपलखोर जोडली गेली नक्कीच आपल्या डगआउट मध्ये आपण पाहू शकाल बालकृष्ण मुंडे आहेत आणि त्यांची चिंता थोडी वाढली आहे परंतु अजूनही नऊ धावांची गरज आहे दहा चेंडू शिल्लक आहेत आपल्या अपेक्षेप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाईल ते क्रिकेट कसलं बऱ्याचदा आपण जो विचार करतो त्याच्या विपरीत क्रिकेट आपल्यासमोर येत असतं आणि आतापर्यंत असंच क्रिकेट या सामन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि म्हणूनच की काय क्रिकेट हा खेळ प्रत्येकाच्या जवळचा बनलेला आहे आपण आपली भीत कामं सोडून क्रीडानगरीकडे खेचलो जातो आणि ही उत्कंठा हा रोमांच ही रोमहर्षकता था, हा थरार आपल्याला क्रिकेटमध्ये अनुभवायला आण मिळतो हो, आणि त्यामुळे ही स्पर्धा तर नामांकित बनलेली आहे आठ धावांची जुनी गरज आहे संदीपचा विचार केला एक षटकार सुनील सर आणि एक चौकर आलाय परंतु मी नोटीस केलं असेल संदीपची रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब आहे यावीस गॅपमध्ये खेळतात आउटफील्ड फास्ट आहे डीपमध्ये फिल्डर येतील वाईडिश लॉन्गॉनला चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळतील या चेंडूवरती दोन धावा सिंगल डबलच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल आहे श्री गणेश दहिऊलिया संघाने आठ चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी सहा धावांची गरज दोन चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या जीवनातील जेवढा जेवढा अनुभव आपल्याला मिळालेला आहे गोलंदाज म्हणून तो सगळा अनुभव इकडे वापरावा लागेल एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इट इज नॉट ओन्ली बेस्ट टीचर इट इज बेस्ट फीचर असं म्हटलं जातं यावर चर्चा करू आपण यावेळीचा चेंडू आकूर टपायचा आहे त्यावेळेस त्यावर पुढच्या फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो डीप मध्ये उपस्थित आहेत शेवटचा चेंडू जर फलंदाजांना शांत ठेवता आलं इन द सेन्स की फलंदाजाला मोठ्यापासून अलिप्त मोठ्या फटक्यापासून अलिप्त ठेवता आलं तर हा सामना ऑन असेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सात चेंडू शिल्लक आहेत आणि पाच धावांची गरज आहे सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये कारण की ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडे या संघाने इम्प्रेस केलाय क्षेत्रक्षणाच्या रचनेमध्ये बदल केला जातो अकॉर्डिंग टू दी इथे गोलंदाजी करण्याचं आव्हान गोलंदाजाकडे आहे किरण समोर ठेवलेला चेंडू याबे चांगला फटका दोन शतरक्षकांच्या मध्ये जी गॅप आहे ती इथे हेरलेली आहे परंतु भेदता आली नाही शतरक्षकाची चांगली कामगिरी तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातो कलेक्शन चांगलं राहिलं नाही इथे फलंदाजाला बाद करण्यामध्ये जर येश मिळालं असतं गोलंदाजाला तर रिझल्ट वेगळा असू शकला असता परंतु इथे क्रिकेट हा खेळ कधीही कल्पना विलासामध्ये खेळला जात नाही क्रिकेट हा खेळ वास्तववादी आहे रिअलिस्टिक आहे जे झालंय ते तुम्हाला इथे मानावं लागेल आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल, चार संपला धावा आणि अजूनही दोन धावांची गरज आहे सहा चणूंचा खेळ असलेला आपल्याला पाहायला मिळतो या अगोदर मयूरजी पिसेकर प्रतीकजी पिसेकर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकातील एक इतिहास आपल्या डोळ्यासमोर अजूनही ज्वलंत आहे जिकडे एम एस जाई तलासरी विभागातील हा अत्यंत मातब्बर संघ धनंजय नाईक जयराज धनू सारखे मोठे खेळाडू त्यांच्याकडे असताना कर्जत तालुक्यातील कडाव या संघाने त्यांना एका षटकामध्ये अर्थात सहा चेनूंमध्ये एक धाव बनून दिली नव्हती हा सामना त्याच उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला आहे विनंती असेल क्षेत्रक्षण करणारा संघ वेळेचं भान तुम्हाला इथे ठेवावं लागेल नक्कीच दोन धाव बनवायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की शिवशक्ती कडाव या संघाने एम एस इलेव्हन झाई या टीमला एक धाव बनवून दिली नव्हती तो इतिहास आहे याच मैदानावरती तो इतिहास झाला होता आणि तो इतिहास घडवला होता शिवशक्त म्हणा कसाही जिंका